गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ यांसारख्या गोष्टी केल्या जातात. या निमित्ताने खारघर सेक्टर 13 येथे डॉक्टर लोकेश पाटील आणि डॉक्टर दीप्ती पाटील यांनी सेराफिक एस्थेटिक आणि रेडियन्स डेंटल स्टुडिओ नव्याने सुरू केला आहे. या क्लिनिकचे उद्घाटन झाले असून या क्लिनिक पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर लोकेश पाटील आणि डॉक्टर दीप्ती पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, भाजपचे खारघर शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर दीप्ती पाटील यांनी या आपल्या खारघरच्या पॅसिफिक बिल्डिंगमध्ये म्हणजेच या शिल्प चौक चौक या इथे त्यांनी प्लास्टिक सर्जरी आणि डेंटल क्लिनिक या इथं त्यांनी चालू केलेलं आहे. ते स्वतः गेल्या अनेक वर्षापासून अनेक स्पेशल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते सेवा देतच असतात आणि त्याचबरोबर या इथे खारघरमध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारची सर्व्हिस ही येथे त्यांनी चालू केलेली आहे. त्यांच्या मिसेस दीप्ती पाटील मॅडम हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून विविध ठिकाणी ह्या डेंटल सर्व्हिसेस हे देत होत्या आणि त्यांनी या इथे फुल फ्लेज सर्व्हिस देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. खारघरमध्ये मेडिकलच्या विविध सर्व्हिसेस या भेटत असल्यामुळे खारघर हा नवी मुंबई आणि पूर्ण रायगड जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचं असं वैद्यकीय सुविधा असलेलं एक ठिकाण म्हणून उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर या इथे पॅसिफिक बिल्डिंगमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा वैद्यकीय सुविधा या उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत. आमचे डॉक्टर विजय भांगले ह्यांचं स्वतःचं एक ह्या मेडिकल नेटवर्क एवढं चांगलं आहे. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये 170 जास्त डॉक्टर असल्यामुळे या इथे सर्वसामान्य जनतेला एखाद्या मेडिकल सुविधेची आवश्यकता असेल तर मग या इथे ज्या प्रकारे एखादं येलो पेजेस हे काम करत असतं त्याचप्रकारे किंवा एखादं गुगल हे ज्या प्रकारे काम करत असतं त्याचप्रकारे त्यांची सुद्धा स्वतःची एक गुगलची यंत्रणा त्यांनी निर्माण केलेली आहे. खरोखरच मला या इथे विश्वास आहे की डॉक्टर लोकेश पाटील आणि त्यांच्यासारख्या प्रभूतींच्यामुळे या इथे खारघर हे शैक्षणिक केंद्रच्या सोबतच एक वैद्यकीय केंद्र म्हणून नक्कीच उदयास येईल आणि त्याचा फायदा हा खारघरकरांना, नवीबईकरांना आणि रायगड जिल्ह्याला होऊ शकेल. डॉक्टर लोकेश पाटील त्यांच्या सौभाग्य होती डॉक्टर दीप्ती पाटील यांना मी त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि त्याच्याच बरोबरीने या इथं मी सांगू इच्छित आहे की भारतीय जनता पार्टी खारघर आणि भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिकातर्फे जे जी काही आवश्यकता त्यांना भासेल त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला हा त्याचा फायदा होऊ शकेल अशा प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही नक्कीच सांगा इथं उत्सुक असं एवढंच मी इथं सांगेन आणि आपल्याला शुभेच्छा देईन.